टक्कल पडलाय, मग चिंता करू नका। आता संगमनेर शहरातील गणेशनगर येथे हबीब हेअर अँड ब्युटीमध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या, तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध। त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे। एक वेळ अवश्य भेट द्या, हबीब हेअर अँड ब्युटी, गणेशनगर संगमनेर। संपर्क 77980 54 841। संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये काल रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला, तर शहरामध्ये सायंकाळी नवीन नगर रोडवरील श्रीराम मंदिरापासून भव्य मिरवणूक काढली गेली। रथावर श्रीरामाची भव्य मूर्ती उभी करून मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत महिला भगवे फेटे परिधान करून मोठ्या संख्येनं सामील झाल्या। DJ, ढोलपथक, आदिवासी नृत्य, मर्दानी खेळ, मल्लखांब अशा कसरतीही सादर केल्या गेल्या। या मिरवणुकीमध्ये राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे हे देखील सहभागी झाले।
अरगडे गल्ली हनुमान मंदिरामध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हनुमानाची आरती झाली. त्याचबरोबर दोघांनीही पंजाबी कॉलनीतील राम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं. श्रीरामाच्या जयघोषामध्ये संपूर्ण शहर दुमदुमून गेलं. या घोषणाबाजीनं कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष संचारला होता. सालाबादप्रमाणे याही वर्षी रामनवमी निमित्तानं या भव्य मिरवणुकीमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, संगमनेर प्रखंड यांच्या वतीनं भव्य मिरवणूक काढली गेली. नवीन नगर रोड, शिवाजी महाराज पुतळा, मोमिनपुरा, अशोक चौक, नगरपालिका, मेन रोड, बाजारपेठ मार्गे ही मिरवणूक चंद्रशेखर चौकामध्ये आली आणि त्या ठिकाणी मिरवणुकीची सांगता झाली. या मिरवणुकीमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीनं मोठा बंदोबस्त ठेवला गेला. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार. 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये.